आधार न्यूज मध्ये आपलं स्वागत। पाहूया त्याच्या ठळक घडामोडी। पुण्यात कोंडवा परिसरात सोसायटीची भिंत कोसळून 17 बांधकाम मजुरांचा मृत्यू झाल्याची घटना शुक्रवारी रात्री 1:30 सुमारास घडली। या ढिगाऱ्यात घालून तिघांना जिवंत काढण्यात यश आले। दरम्यान ढिगाऱ्याखाली काही जण अडकल्याची भीती देखील व्यक्त करण्यात येते। पुण्यात रात्री 1:30 सुमारास कोंडवा परिसरात भिंत कोसळल्याने 15 जणांचा मृत्यू झाला। अल्कर स्टाइलस ही इमारत उंचावर असून तिची संरक्षक भिंत दगडाने बांधलेली होती। 4 फूट उंच असलेली ही इमारत पाऊस आणि शेजारी सुरू असलेल्या खोदकामामुळे कोसळली असल्याचा प्राथमिक अंदाज आहे। या भिंतीच्या खालच्या बाजूला मजुरांसाठी तात्पुरत्या पत्र्याच्या झोपड्या बांधण्यात आल्या होत्या। या संरक्षक भिंतीच्या खालच्या बाजूला पोकलेनचा वापर करून खोदकाम करण्यात येते। वरून पडणारा पाऊस आणि खोदकाम यामुळे मध्यरात्री 1:30 सुमारास ही संरक्षक भिंत झोपड्यांवर कोसळली। भिंतीच्या ढिगाऱ्याखाली सर्वजण गाडले गेले। मृतांमध्ये महिला आणि मुलांचा समावेश आहे। घटनेत जखमी झालेल्यांना रुग्णालयात दाखल करण्यात आले। मृत झालेले सर्व मजूर हे पश्चिम बंगाल आणि बिहारचे होते अशी माहिती समोर येते। पुण्यातील या दुर्घटनेत मृत्युमुखी पडलेल्या लोकांबद्दल मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी ट्विटरच्या माध्यमातून संवेदना व्यक्त केली असून सखोल चौकशी करण्याचे आदेश दिले। तर या दुर्घटनेनंतर महापौर मुक्ता टिळक, मनसेचे गटनेते वसंत मोरे यांनीही घटनास्थळाची पाहणी केली। तर पुण्यातील ही घटना ताजी असताना सिंहगड रस्त्यावरील फन टाइम सिनेमागृह जवळ महानगरपालिकेने बनवलेल्या जॉगिंग ट्रॅक शनिवारी सकाळी 8 वाजताच्या सुमारास कोसळल्या। सुदैवाने यात कोणतीही जीवितहानी झाली नाहीये। एकंदरच या दोन्ही घटनेमुळे पुणे महानगरपालिकेचे नक्की चाललंय तरी काय असा संतप्त सवाल नागरिकांकडून विचारण्यात येतोय। महानगरपालिकेने वडगाव बुद्रुक येथील कॅनॉन लगत नागरिकांसाठी जॉगिंग ट्रॅक व ओपन जिम बनवले आहे। मात्र भराव टाकून बनवलेली जॉगिंग ट्रॅकची भिंत कालपासून सलग सुरू असलेल्या पावसाने शनिवारी सकाळी 8 वाजताच्या सुमारास कोसळली। सुदैवाने यात कोणतीही जीवितहानी झाली नसली तरी आजूबाजूला राहणाऱ्या नागरिकांनी पार्क केलेल्या वाहनांवर भिंत कोसळल्याने वाहनांचे मोठ्या प्रमाणात नुकसान झाले। सकाळची वेळ असल्याने परिसरात वर्दळ नव्हती, यामुळे मोठी दुर्घटना टळली। एकंदरच या दोन्ही घटनांना पालिका प्रशासन जबाबदार आहे की बिल्डर याचे उत्तर मात्र अनुत्तरित आहे। त्यामुळे सर्वसामान्यांचा जीव एवढा स्वस्त झाला आहे का असा प्रश्न उपस्थित झालाय। दोषींवर कारवाई होणार की इतर घटनांप्रमाणेच या घटनेकडे प्रशासन कानाडोळा करणार हे पाहणे महत्त्वाचे ठरणार आहे। जून महिन्याच्या अखेरीस राज्यात अनेक ठिकाणी पावसाने जोरदार हजेरी लावली, त्यामुळे बळी राज्य सुखावला आहे। मात्र पावसामुळे राज्यात ठिकठिकाणी विविध घटना घडल्या आहेत। या घटनांमध्ये एकूण 10 जणांना आपला प्राण गमवावा लागला। घेऊयात घडलेल्या घटनांचा एक आढावा। अंबरनाथमध्ये रिक्षा स्टँडवर झाड कोसळून मोठी दुर्घटना घडली। या दुर्घटनेत एका रिक्षा चालकाचा मृत्यू झाला असून 5 रिक्षा चालक जखमी झाले आहेत। तर पुण्यात कोंडवा भागात सोसायटीची भिंत कोसळून 15 बांधकाम मजुरांचा मृत्यू झाल्याची घटना शुक्रवारी रात्री 1:30 सुमारास घडली। तर सिंहगड रस्त्यावरील फन टाइम सिनेमागृहाजवळ महापालिकेने बनवलेला जॉगिंग ट्रॅक शनिवारी सकाळी 8 वाजताच्या सुमारास कोसळला।
पावसामुळे पुणे मुंबई रेल्वे मार्गावरील अनेक रेल्वे गाड्या रद्द करण्यात आल्या. 29 आणि 30 जूनला या मार्गावरून धावणाऱ्या अनेक गाड्या रद्द करण्यात आल्या. या मार्गावर धावणाऱ्या प्रगती, सिंहगड एक्सप्रेस, पुणे पनवेल पुणे या गाड्या रद्द करण्यात आल्या. तर काही गाड्यांचा मार्ग बदलण्यात आला. पुण्यातील भुसावळ नाशिक मार्गे येणारी गाडी दौंड मनमाड मार्गे वळवण्यात आली. पुणे मुंबई द्रुतगती मार्गावर गोलघाटात तरळ कोसळली, मात्र या दुर्घटनेत कोणतीही जीवितहानी झालेली नाही. याशिवाय वाहतुकीवरील याचा परिणाम न झाल्याचं दिसून येत आहे. पुण्यापाठोपाठ मुंबईतील घाटकोपर मध्ये एका इमारतीसमोरील संरक्षक भिंत पडून कारचा चुराडा झाल्याची घटना घडली. सुदैवाने यामध्ये कोणतीही जीवितहानी झाली नाही. शास्त्राने 23 मार्च 2018 या दिवशी एक नोटिफिकेशन प्रसारित करून संपूर्ण राज्यामध्ये प्लॅस्टिक बंदी केलेली आहे. त्यानंतर त्या नोटिफिकेशनमध्ये एप्रिलमध्ये एप्रिल 2018 जुलै 2018 वेळोवेळी आवश्यकतेप्रमाणे बदलसुद्धा केलेले आहे. तर त्या अनुषंगाने शिर्डी शहरामध्ये मोठ्या प्रमाणावर प्लॅस्टिकचा वापर या नोटिफिकेशन राज्य शासनानं जो आदेश पारित करायचा प्लॅस्टिक बंदीचा आदेश पारित करायच्या अगोदर होत होती, त्यानंतर आपण वेळोवेळी प्लॅस्टिकवर कारवाई केलेली आहे प्लॅस्टिक वापरावर. ह्याच्यामध्ये शिर्डीमध्ये जे मोठ्या प्रमाणात जे प्रमाण जे निदर्शनास आलं होतं आपल्या, ते म्हणजे नॉन ओव्हन बॅगा, ज्याच्यामध्ये हा प्लॅस्टिकला पर्याय आहेत आणि ही कापडी पिशवी आहे असं समजून जे विकले जात होते, तर त्याच्यावर आपण मुख्यतः कारवाई करत असतो नगरपालिकेच्या माध्यमातून. सप्लायर जरी गुन्हेगार असले, दोषी असले, तरी आपण प्रकर्षानं प्लॅस्टिक वापरणं टाळावं. केवळ कायदा आहे म्हणून नाही, तर पर्यावरणाला मोठ्या प्रमाणावर प्लॅस्टिकची हानी करत असते. आणि आपण जर कचऱ्याचं जर कंपोजिशन जर बघितलं, तर मुख्यतः प्लॅस्टिकचा कचरा जो आहे तो या कचऱ्याच्या एकंदरीत वजनामध्ये तो सगळ्यात जास्त असतो. आणि आपली शहराला अस्वच्छ करण्यामध्ये प्लॅस्टिक हातभार लावत असतं. त्यामुळे नागरिकांनी देखील से नो टू प्लॅस्टिक या प्रकारची भूमिका घेतली पाहिजे. ऑस्ट्रेलियन पंतप्रधान मॉरिसन यांनी नरेंद्र मोदी सोबत एक सेल्फी देखील काढली. तसेच या सेल्फीला कितना अच्छा है मोदी असं कॅप्शन दिले. ऑस्ट्रेलियन पंतप्रधानांनी मोदींची हिंदी भाषेत स्तुती केल्याने हे ट्विट सध्या चांगलंच व्हायरल होते. जम्मू काश्मीरमध्ये राष्ट्रपती शासनाचा अवधी 6 महिन्यांनी वाढवणे आणि राज्यात लागू असलेल्या आरक्षणाच्या कायद्याबाबत संशोधन करण्याचा प्रस्ताव पास झाला आहे. लोकसभेत चर्चेदरम्यान काँग्रेसने त्या बिलास विरोध केला. निवडणुकीपासून वाचवण्यासाठी सरकार सुरक्षेचा बहाणा बनवत असल्याचा आरोप काँग्रेसकडून करण्यात आला. त्यावर उत्तर देताना गृहमंत्री अमित शहा यांनी माजी पंतप्रधान जवाहरलाल नेहरू यांच्यावर निशाणा साधलाय. जम्मू काश्मीर प्रश्नी नेहरूंच्या चुकीच्या धोरणांची शिक्षा सध्या देश भोगतोय अशी टीका शहा यांनी केली. तसेच कलम 370 वरूनही शहा यांनी काँग्रेसवर टीका केली. तसेच कलम 370 वरूनही अमित शहा यांनी काँग्रेसवर निशाणा साधला. नवीन शैक्षणिक वर्षात सर्व शाळा सुरू झाल्या असून समाजाच्या सर्व स्तरातील विद्यार्थ्यांना शिक्षण
मिळावे या उद्देशाने औरंगाबाद ग्रामीण पोलिसांनी एक आगळा वेगळा उपक्रम राबवलाय. या उपक्रमात ग्रामीण भागातील तसेच पार्टी समाजातील गरीब विद्यार्थ्यांना ग्रामीण औरंगाबाद पोलिसांकडून शिक्षक साहित्याचे वाटप करण्यात आले. विशेष करून पार्टी समाजातील विद्यार्थ्यांना शिक्षणासाठी प्रोत्साहन मिळावे आणि शासनाच्या विविध योजना मिळाव्यात यासाठी हा उपक्रम राबवण्यात आला. यावेळी औरंगाबाद ग्रामीण पोलीस अधीक्षक मोक्षदा पाटील यांनी विद्यार्थ्यांना शैक्षणिक साहित्याचे वाटप. पार्टी समाज हा आपल्या समाजातलाच एक भाग आहे आणि आतापर्यंत बऱ्यापैकी दुर्लक्षित असा भाग आहे आणि त्याला हिस्टॉरिकली ऐतिहासिकदृष्ट्या या समाजाला बऱ्यापैकी समस्या फेस कराव्या लागलेल्या आहेत. अजून पण त्याच्यातून ते बाहेर येऊ शकलेले नाहीत. त्याच्यात अनेक जण गुन्हेगारीकडे सुद्धा वळण्याचं प्रमाण बऱ्यापैकी जास्त आहे. या साधारण चर्चा करत असताना असं लक्षात आलं की आपण जर शासनाच्या योजना त्यांच्यापर्यंत पोहोचवल्या त्या मुलांना आपल्यासारखीच मुलं मानून त्यांनासुद्धा शिक्षणाचं जर महत्त्व समजून सांगितलं त्यांना आपण ज्या पद्धतीने मदत करू शकतो किंवा एका ठिकाणी ॲटलीस्ट आणू शकतो असं काही करू शकतं का असं आम्ही थोडं तपासून पाहत होतो आणि आम्हाला असं वाटलं की ते शक्य आहे, आपण सर्वांनी एकत्र आणू शकतो. तर त्या अनुषंगाने आज औरंगाबाद ग्रामीणच्या आपल्या या सभागृहात सर्वजण आलेले आहेत आपण आणि इथं आज औरंगाबाद येथे पार्टी मेळावा समाधानचा विशेष म्हणजे त्यांना ज्या काही योजना असतील ज्या काही विविध सरकाराकडून जे काही योजना राबवण्यात आलेल्या आहेत ते त्यांच्या तळागाळापर्यंत आजपर्यंत पोहोचलेल्या नाही आणि जेणेकरून आमचा पारधी समाज इंग्रजी काळापासून त्यांच्यावर शिक्काच बसलेला आहे का हे गुन्हेगारी आहे म्हणून तर हे कुठंतरी थांबवण्यासाठी आत्ताचे जे युवा पिढी आहे ते शिकताय वावरताय त्यांना थोडंसं आणखीन जर सरकारांची जर आपल्यासारख्या बड्या नेत्यांची वगैरे जर साथ भेटली तर ते उंच पातळीवरती जाऊ शकतात. नाराला काळ आमच्या पारधी समाजमध्ये मुलांना शाळा शिकली पण त्यांना काय नोकरी दुसरं नाही काय नाही जातीचा दाखला हे वगैरे सगळे वगैरे आम्ही केले पण आम्हाला काय नोकरी दुसरं नाही काय नाही पण आम्ही कसं जगावं कसं नाही. पारधी समाज म्हणल्यावर नंतर काय म्हणते तिथं पारधी समाजाला कसं काय नोकरी द्यावं कसं काय सवारावं त्यांच्यावर आमचा भरोसा नाही काय नाही पण पारधी समाजानं एवढं कष्ट करून पण शाळा शिकल्यानंतर बी तुम्हाला ती नोकरी भेटू राहिली नाही तर काय प्रॉब्लेम आहे सर. त्यांची आमचं प्रतिनिधी इम्रान शेख सह आधार न्यूज मुंबई डेक्स. कल्याण येथील निर्जे गावचे माजी सरपंच तथा कल्याण ग्रामीण भाजपचे उपाध्यक्ष रवींद्र धर्म पाटील यांचा वाढदिवस त्यांच्या कार्यकर्त्यांनी मोठ्या जल्लोषात साजरा केला. वाढदिवस निमित्ताने मोफत नेत्र तपासणी शस्त्रक्रिया चष्मा वाटप असे मोफत शिबिराचे आयोजन केले होते. मोतीबिंदू रेटिना स्क्रीनिंग काचबिंदू तपासणी या सर्व मोफत सुविधांचा लाभ अनेक स्थानिक नागरिकांनी मोठ्या प्रमाणात घेतला आणि रवींद्र यांना शुभाशीर्वाद दिले. डॉक्टर अनघा हेरूळ आणि त्यांची संपूर्ण टीम कार्यरत होती. तसेच धर्मराज फाउंडेशन यांनी सर्व व्यवस्था केली होती. सायंकाळी वाढदिवसाचा कार्यक्रम अनंत चाहत्यांसोबत साजरा करण्यात आला. केक कापून वाढदिवसाचा आनंद व्यक्त केला. यावेळी अनेक चाहते नातेवाईक यांनी वाढदिवसाच्या शुभेच्छा दिल्या. ज्येष्ठांनी शुभाशीर्वाद दिले. या वाढदिवस निमित्ताने सामाजिक राजकीय क्षेत्रातील अनेक कार्यकर्ते पुढारी आणि नेते उपस्थित होते. प्रतिनिधी शरद शहाणेचा आधार न्यूज मुंबई डेक्स. कल्याण डोंबिवली महानगरपालिका शिक्षण व परिवहन तसेच प्रभाग क्षेत्र समिती सभापती पदाची निवड झाली असून प्रभाग अ समिती सभापती म्हणून दयाशंकर पद्मनाभ शेट्टी यांनी बिनविरोध निवडून आले. 27 जूनला प्रभाग अ क्षेत्र समिती सभापती कार्यालयाचे उद्घाटन कल्याण डोंबिवली महानगरपालिकेच्या महापौर सौ विनीता विश्वनाथ राणे यांच्या सुभासते करण्यात आले तर शंकर शेट्टी यांनी पुष्पगुच्छ देऊन उद्घाटन करण्यात आले. यावेळी सभापती दयाशंकर शेट्टी यांनी आपल्या भावना महापौर विनीता राणे यांना व्यक्त केल्या. नगरसेवक दुर्योधन पाटील नगरसेवक गोरख माजी नगरसेवक दशरथ पाटील बाकी सर्व शिवसैनिक महापौरांची नेहमीची एक टायमिंग म्हणजे 11:30 बोलले तर 11:15 येतात. मी पहिलेच विजय वगैरे यांना सांगून ठेवलं होतं महापौरांना मी सांगितले 11:30 म्हणजे ते 11:15 येतील. त्या दिवशी आटाली वडवली आमच्याकडनं असंच चूक झाली होती. टायमिंग दिलं आम्ही 8 तास लेट पोहोचलो ते मी माफी पण मागितले मॅडमला. मला मॅडमला आणि गाडीगाव गोसामध्ये साहेब सर्वांना एवढंच सांगायचं की अप्रभागमध्ये थोडा दुर्लक्ष होत आहे. आमच्याकडे एकही पार्क नाही एकही ग्राउंड नाही KDMCची. आमच्याकडे चार माझ्या इकडे चार
याच्यामध्ये वॉर्डमध्ये एकच स्मशान आहे आणि त्याला पत्रा पण नाही. मी ते पण सर्व मी फॉलोअप करतोय तिकडे, फक्त मॅडमला आणि तुम्हाला सर्वांना सांगतो एकदा आमच्या बरोबर येऊन राऊंड मारावं. आमचं स्मशान भूमी कसं आहे, एकही अंडरग्राऊंड गटर नाही. म्हणजे अप्रभाग मध्ये अक्षरशः एवढं वर्ष दुर्लक्ष झालेलं आहे. एवढं कर्मचारी प्लस सफाई कामगार, सफाई कामगार पण नाहीये. आमचे साहेब आहेत, त्यांना तुम्ही विचारू शकता. एकेकाला फक्त दोन माणसं दिलेले आहे गटर साफ करायला, दोन माणसं गाडीवर, अरे आणि एक दोन बाई दिले, आणि ते बाई तो कधी दिसतात कधी दिसतच नाही. असं आमचे एकदम हालत खराब आहे, पाण्याची प्रॉब्लेम आहे. फक्त मॅडमला एवढंच रिक्वेस्ट आहे की आता मी परवा फाईल दिले कमिशनरला, ते आमची फाईल टाकून दिली. सोयी सुविधांचा मोठ्या प्रमाणात अभाव असून नागरिकांना याचा त्रास सहन करावा लागतो. तसेच या प्रभागात एकही पार्क किंवा ग्राउंड नाही, यामुळे लहान मुलांना खेळण्यासाठी जागा उपलब्ध नाही. तसेच आमच्या चार वॉर्ड मध्ये केडीएमसी चा एकच स्मशान भूमी आहे, त्याला पत्राही नाही. अशा समस्या लवकरात लवकर दूर कराव्यात अशी विनंती त्यांनी यावेळी केली. प्रतिनिधी सुभाष शेंडगे सह आधार न्यूज मुंबई टेक्स. मेहगड तालुक्यातील भोसा या गावात 3 दिवस लाईट आली नाही, म्हणून तेथील शेतकरी धनंजय खंडारकर यांनी त्याच्या प्रभागातील इंजिनियर दीपक मालोकर यास जाब विचारला असता अधिकाऱ्यांनी अश्लील भाषेत शिवीगाळ केली. याची ऑडिओ सध्या सोशल मीडियावर व्हायरल झाली असून शेतकऱ्यांनी आमदार संजय रामुलकर यांना ऑडिओ रेकॉर्डिंग पाठवली. या प्रकारानंतर विधिमंडळात अखेर सभापतींनी निलंबनाचा आदेश दिलाय. काल संध्याकाळचा विषय होता, माझ्या मतदारसंघातील एक शेतकऱ्यानं खंडारकर नावाच्या शेतकऱ्यानं मालकवर नावाच्या जयीला फोन केला असता त्या जयीनं लाईन गेले 3 दिवसापासून लाईन बंद आहे अशा त्याच्या फोनवर त्यांना सांगितलं असताना त्यांनी शिवगाळ करून तू फाशी घे, तू मार, शेतकरी मेले तर मला काही घेणं देणं नाही, तू माझ्या समोर आहे, तुझ्या कानपट्ट्या आणतो, अशा प्रकारच्या अश्लील भाषेमध्ये त्या शेतकऱ्याशी त्यांनी संवाद साधला. मी माझं कोणी काही वागणं करू शकत नाही, जे करायचं रिकामी जागा जे उपटून घ्यायचं ते उपटून घ्या अशा प्रकारचं त्यांनी फोनवर. आणि माझ्या जर अध्यक्षमध्ये आपण जर परवानगी दिली तर मी तुम्हाला त्याचं क्लिपही वाचून दाखवू शकतो अशा प्रकारच्या शेतकऱ्याला उद्धटपणाची आणि अश्लील भाषेमध्ये बोलून त्यांनी शेतकऱ्याचा अपमान केलेला आहे. याला तात्काळ आपण सस्पेंड नाही तर याला तात्काळ नोकरीतून अशी मागणी मी आज. प्रतिनिधी सचिन कोलेचे सह आधार न्यूज मुंबई टेक्स. आपण 21व्या शतकाकडे वाटचाल करतोय. माणुसकी लोक पावत चालले असं सतत बोललं जाते, मात्र लोणार तालुक्यात माणुसकीचं दर्शन घडले. एका नागरिकाच्या सतर्कतेमुळे अपघातग्रस्त व्यक्तींचे प्राण वाचले. ज्ञानेश्वर नागरे या नागरिकाने 3 जीवांना वाचवण्याचं काम केले. पतिंगराव तुकाराम कुहिले, नामाजी कुहिले, चंदू यादव कुहिले हे तिघेही घराकडे जात असताना रस्त्यावर दगड हुडकवण्याचा प्रयत्न केला. यावेळी गाडीचा अपघात झाला आणि तिघांपैकी एका व्यक्तीचा पाय फ्रॅक्चर झाला. मात्र ज्ञानेश्वर यांनी दाखवलेल्या माणुसकीमुळे या घटनेत तिघांचे जीव वाचले आहे. प्रतिनिधी सचिन कोलेचे सह आधार न्यूज मुंबई टेक्स. ठाणे स्मार्ट सिटी आणि डिजी ठाणे या डिजिटल प्रणालीच्या माध्यमातून ठाणे शहरातील विद्यार्थी, ज्येष्ठ नागरिक, युवा वर्ग यांच्यासाठी नाविन्यपूर्ण उपक्रम राबवले जातात. यावेळी शहरातील युवकांसाठी डीजी हॉबीज अंतर्गत गायन, नृत्य, फोटोग्राफी व रॅप गायन स्पर्धा आयोजित करण्यात आल्या होत्या. या स्पर्धेतील प्राथमिक फेरीतील विजेत्यांची अंतिम फेरी शनिवारी महापालिकेच्या डॉक्टर काशीनाथ ठाणेकर नाट्यगृह येथे पार पडली. या स्पर्धेला युवकांनी उत्स्फूर्त प्रतिसाद दिला. यावेळी डीजी ठाण्याचे अंकित भार्गव, स्पर्धेचे परीक्षक संजय मुंडकोणकर, भाविन जोशी, एमसी मार्टी, अभय धुमाळ आदी उपस्थित होते. तर या होत्याच्या ठळक घडामोडी. अधिक बातम्यांसाठी पाहत रहा आधार न्यूज. तसेच अधिक माहितीसाठी www.aadharnews.in या संकेतस्थळी अवश्य भेट द्या.